कारण मला सुद्धा माझी व्यथा सांभाळायची आहे, मला सुद्धा माझ्या व्यथेचं कारण सांगायचं आहे. मी सुद्धा भारताची मुलगी आहे, मी सुद्धा महाराष्ट्राची मुलगी आहे, मी एक आई आहे आणि त्याही पलीकडे जाऊन मी एक पत्नी आहे. ही महिला सांगत होती त्यांना की ते मला राजस्थानला घेऊन गेले. तक्रारदार महिलेचं साधारण वय 35 वर्ष आहे. कोणी कोणाला घेऊन कुठेच जाऊ शकत नाही. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही लोक पुढे यायला लागले की या महिलेने फक्त राहुल शेवाळ्यांनाच फसवलेलं नाही, असं या महिलेने बरेच लोकांना फसवलं. ती या प्रकारचा ट्रॅप एकटी महिला करत नसून तिचं संपूर्ण फॅमिली अशा प्रकारचा ट्रॅप. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. मी कामिनी राहुल शेवाळे. काही तासापूर्वी अंधारेताईंनी जे ट्विट केलं आहे त्या संदर्भातच मी सांगेन की ताई, जसं तुम्ही सदर महिलेला एक अर्धा तासाचा अवधी दिला, तसाच अवधी एक 10 मिनिटाचा मला द्या. कारण मलासुद्धा माझी व्यथा सांभाळायची आहे, मलासुद्धा माझ्या व्यथेचं कारण सांगायचं आहे. मी सुद्धा भारताची मुलगी आहे, मी सुद्धा महाराष्ट्राची मुलगी आहे, मी एक आई आहे आणि त्याही पलीकडे जाऊन मी एक पत्नी आहे. तर मलासुद्धा या सर्व गोष्टीचा उलगडा करायचा आहे. तर तुम्ही तुमचा किमती वेळ जर मला दिलात तर खूपच बरं होईल. आणि हा विषय न्यायालयात आहे आणि गेले कित्येक दिवसापासून आम्ही सर्वच म्हणजे आमचं कुटुंब यामागे लढा देत आहे. आणि या सदरची सर्व ज्या काही गोष्ट आहे ती संपूर्ण आमच्या वकील आहेत त्या चित्राताई त्या तुम्हाला सांगते. नमस्कार, राहुल शेवाळेंची मी वकील आहे. मला वाटतं सुषमाताईंना जर काही गोष्टी माहीत असत्या अगोदरच तर कदाचित त्यांनी असे प्रश्न विचारले नसते किंवा त्याची उत्तरं ती महिला त्याच्यात त्या प्रकारची देऊ शकली नसती. सुषमाताईंचं म्हणणं होतं की ही महिला सांगत होती त्यांना की ते मला राजस्थानला घेऊन गेले. तक्रारदार महिलेचं साधारण वय 35 वर्ष आहे. कोणी कोणाला घेऊन कुठेच जाऊ शकत नाही. त्यांना प्रश्न विचारतायत की आजपर्यंत FIR कोणी घेतला नाही. खोटं आहे. तिने सदर महिलेने 28 एप्रिल 2022 तक्रार केल्यानंतर तिचा पूर्णपणे जबाब नोंदवण्यात आलेला आहे. साकीनाका पोलिसांनी जबाब नोंदवला. सुषमा अंधारे म्हणतायत की ती पहिल्यांदा राजस्थानला ती महिला त्यांना सांगते पहिल्यांदा मला ते घेऊन गेले आणि तिथे माझ्यावर जबरदस्ती करण्यात आली. पण सदर महिला आपल्या जबाबात 28 एप्रिल 2022 सांगते. अशा प्रकारे मी राहुल शेवाळे यांना माझ्याशी प्रेम संबंध ठेवून दिल्ली येथील त्यांच्या साऊथ अव्हेन्यू येथील वास्तव्याच्या ठिकाणी व मुंबई येथील हॉटेल पेनिन्सुला ग्रँड येथे मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इथे वेगळं सांगते. तिथे म्हणते माझी पहिल्यांदा ओळखच झाली, मला घेऊनच गेले तर राजस्थानला गेलेत. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही लोक पुढे यायला लागले की या महिलेने फक्त राहुल शेवाळ्यांनाच फसवलेलं नाही, असं या महिलेने बरेच लोकांना फसवलेलं आहे. ती या प्रकारचा ट्रॅप एकटी महिला करत नसून तिचं संपूर्ण फॅमिली अशा प्रकारचा ट्रॅप करते. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो